राज्यात परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय तिकडे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागातील शेरी चिखलठाण म्हैसगाव दरडगाव आदी गावांमध्ये अचानक ढग फुटी होऊन सर्वत्र पाणीच पाणी झालंय जवळपास चार तास मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पिकं पाण्याखाली वाहून गेलीय तर रस्त्यावरून देखील पाणी वाहत असल्यानं म्हैसगाव शेरी चिखलठाण या गावांचा राहुरीशी संपर्क तुटलाय ओढ्या नाल्यांना पूर आल्यानं नदीचं पाणी रस्त्यावरून वाहत आहे राहुरी तालुक्यात याआधी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं नुकसान झालंय त्यातच ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं राहुरी परिसरात शेरी चिखलठाण मैसगाव या गावांमध्ये मोठं नुकसान झालंय सलग तीन तास धो धो पाऊस बरसल्यानंतर शेतामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाची पिकं पूर्णपणे वाया गेलीय म्हैसगाव येथील केदारेश्वर मंदिराजवळील ओढ्याला पूर आल्यानं त्यानं रौद्रावतार धारण केलंय ओढ्याचं पाणी थेट रस्त्यावर आल्यानं म्हैसगाव शेरी चिखलटाण दरडगाव कोळेवाडी पठार या गावांचा राहुरीशी संपर्क तुटला आहे